ठाकरे आपल्यासोबत आहेत. नीलमताई, बाबासाहेब पुरंदरे आज आपल्यात नाहीत, काय भावना आहे? काल ते आजारी आहेत अशा प्रकारचं माहिती कळल्यावरती खूप धक्का बसला. पहिली भावना मनामध्ये अशी होती की हॉस्पिटलमध्ये जाऊया, परंतु कोरोनाचा काळ, हॉस्पिटलमध्ये जाऊन त्यांना अजून आपण भेटून त्यांच्या जवळच्या निकटवर्तीयांना अजून एक वेगळं काम वाढवणं हे योग्यच असतं. दीर्घकाळ, अतिदीर्घकाळ असं बाबासाहेब पुरंदरे यांचं योगदान आहे. एक इतिहास तज्ञ फक्त एवढंच त्यांचं स्थान नाही की शिवप्रेमींना अभिमान वाटावा अशा प्रकारचं एक ज्याला आपण म्हणू की शहाणे करावे सकळजन अशा प्रकारे ठराविक प्रत्येक व्यक्तीला महाराष्ट्राचा छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अस्मिता आहे, अभिमान आहे. परंतु शिवाजी महाराजांच्या कार्याचा गौरव शब्दरूपाने करणं हे त्यांनी स्वतःचं आयुष्याचं ध्येय मानलं आणि म्हणून शिवशाहीर हेच त्यांना पदवी खूप प्रिय होती, त्यांनी ती स्वीकारली होती. पद्मविभूषण, पद्मश्री, महाराष्ट्र भूषण शेकडो पुरस्कार त्यांना मिळाले. नुकतंच राजभवनला जीवन गौरव पुरस्कार सन्मानाने राज्यपालांच्या हस्ते त्यांना प्रदान करण्यात आला होता. पण गावागावामध्ये राजा शिवछत्रपतीच्या पतींच्या निमित्ताने, जाणता राजाच्या निमित्ताने त्यांनी जे भव्य विशाल अशा प्रकारचं लोकांशी संवाद साधले ठिकठिकाणी, त्यातून त्यांचं कार्य अजरामर झालेलं आहे. अत्यंत सकारात्मक, उत्साही असा त्यांचा स्वभाव होता. त्यांच्या प्रत्येक वाढदिवसाला मी भेटत असते. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि बाबासाहेब पुरंदरे यांचा अकृत्रिम असा स्नेह होता. अनेक सुखदुःखाच्या प्रसंगामध्ये बाबासाहेब आणि बाळासाहेब ठाकरे यांची परस्परांना साथ होती. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख माननीय आमदार उद्धवजी ठाकरे यांनी अनेक वेळा त्यांच्या भेटी घेतल्या होत्या. महाराष्ट्राचं जे स्वातंत्र्य दालन झालं तेही ते स्वतः पाहायला आले होते आणि अनेक वेळेला बाळासाहेबांच्या नंतर सुद्धा, मृत्यूनंतर सुद्धा बाबासाहेब पुरंदरे आशीर्वाद देण्यासाठी उद्धव साहेबांना त्यांनी सन्मान दिला होता. उद्धव साहेबांनी त्यांच्याकडून मार्गदर्शन अनेक वेळेला घेतलेलं होतं आणि शिवसृष्टी जी त्यांनी उभारली होती ती नुकतीच म्हणजे येत्या दिवाळी, आता गेलेल्या दिवाळीमध्ये एक अतिशय सुंदर अशा कार्यक्रमाच्या निमित्ताने परत त्यांची स्वप्न आकांक्षा याची माहिती मला स्वतःला झालेली होती. त्यांना मी शिवसेनेच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करते. आणि आज कार्तिकी एकादशी, श्री विठ्ठलाने आपल्या प्रिय भक्ताला आज आपलंसं करून घेतलेलं आहे आणि त्यामुळे त्यांचं निधन ज्या दिवशी झालं ते सुद्धा लोकांच्या मनामध्ये कायम त्यांचं स्मरण राहील. या कामामधून दुर्ग किल्ल्यांचं काम अजून मजबूत होणं, त्याचबरोबर या दुर्ग किल्ल्यांवर ज्या देवदेवांचे मंदिर आहे त्याचं अधिक मोठ्या प्रमाणात पुनरुज्जीवन करणं हे देखील काम आवश्यक आहे असं मला वाटतं. नीलमताई, तुमच्या अनेक आठवणी आहेत, तुम्ही अनेकदा त्यांना प्रत्यक्ष भेटला आहे, त्यांच्याशी वेगवेगळ्या विषयावर गप्पा मारले, त्यांचं मार्गदर्शन घेतलं आहे. तुम्ही त्यांचा जाणता राजाचा कार्यक्रमसुद्धा अनेक ठिकाणी प्रत्यक्ष पाहिला असेल. अशी एक काय आठवण आहे की ज्यामुळे बाबासाहेब कायमच तुमच्या मनात एका कोपऱ्यात कायमच राहतील? आणि जाणता राजाच्या संयोजनासाठी तर त्यांचं लोकसंग्रहात आणि त्यांची सगळी टीम जी होती ती त्यांनी तयार केली होती आणि त्याच्यामध्ये ज्या प्रकारचे ध्येय सगळे लोक कलाकार सहभागी होते त्याच्यामुळे एक विठ्ठलाची वारी नाही असते तसं छत्रपती शिवाजी महाराजांची ती वारी वाटावी अशा प्रकारचा तो नाटकाचा प्रयोग असायचा. परंतु नाटक म्हणण्यापेक्षा अनौपचारिक भेटींच्या मध्ये जे त्यांचं मला दर्शन झालं त्याच्यात अतिशय साधा स्वभाव, कुठेही काही कोणाला स्वतःहून मार्गदर्शन करण्यापेक्षा समोर करणं आणि प्रत्येकाला त्याच्या आमदार झाली किंवा त्यांच्या वाढदिवसाला भेटले, महाराष्ट्र बुक्स कार्यक्रमाच्या राजभवनात आम्ही होतो, अनेक प्रकारच्या वर्तनामध्ये किंवा अशा प्रसंगांमध्ये अजिबात कधी मी त्यांना डगमगलेलं किंवा दुःखी असं पाहिलं नाही. कायम एका ध्येयाने ते झपाटलेले असायचे आणि त्या सगळ्या आठवणींच्या मध्ये ते नेहमी आम्ही त्यांची विचारपूस करण्यापेक्षा ते आमचे विचारपूस करायचे आणि त्यामुळे आमचं छत्र हरपलंय असं मला वाटतं. आणि त्यामुळे अशा प्रकारचे जे शेकडो हजारो कार्यकर्ते आहेत, जे सैनिक आहेत, जे सामान्य शिवप्रेमी आहेत, त्यांना स्वतःच आभाळ कोसळलं असं वाटणं स्वाभाविक आहे आणि त्यामुळे त्यांचं जे सगळं काम आहे त्या कामाचं ओळख समाजाला जेवढी अधिकाधिक होईल
तेवढं त्यांचं कार्याचा महिमा जो आहे तो गाजतच राहणार आहे. पण मूळ मुद्दा असा आहे की इतिहास, वर्तमान आणि भविष्य तिन्हीचा दुवा म्हणून त्यांनी काम केलं. फार दीर्घकाळ, अगदी 1922 सालचा त्यांचा जन्म, तेव्हापासून त्यांनी अनेक चढउतार पाहिले. पण त्यांनी जे ध्येय स्वीकारलं त्याच्यावरती त्यांची निष्ठा अविचल होती आणि म्हणून त्यांचं कार्य अलीकडच्या काळामध्ये कायम टिकून राहिलेलं आहे असं मला वाटतं. कलमताई, धन्यवाद. तुम्ही न्यूज 18 लोकमतकडे आपल्या भावना व्यक्त केल्यात याबद्दल.